गुड मॉर्निंग सगळ्यांना. पेपर वन आता आपण तो टेस्ट दिलेला आहात, तर त्या संदर्भात आपण 2 मिनटं मी बोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे. पहिली गोष्ट की बऱ्याच लोकांचे अटेम्प्ट आहेत, ते खूप झालेत. मोस्टली 95 पुढं अटेम्प्ट होणं अपेक्षित नाही. ज्यांनी 95 पुढं अटेम्प्ट केलेत आणि त्यांची जे रॉंग क्वेश्चन आहेत तर ते 20 आसपास असतील, म्हणजे 18 ते 22 रेंजमध्ये असतील, तर काही अडचण नाही. त्यांची ॲक्युरेसी चांगली आहे, ते कंटिन्यू ठेवू शकतात. पण ज्यांनी 95 पुढं गेलेत आणि ज्यांच्या बाबतीमध्ये रॉंग आन्सर्सचे 35-40 वगैरे आहेत, तर त्यांनी निश्चितपणे याचा विचार केला पाहिजे की तुमची ॲक्युरसी कमी आहे आणि मग तुम्ही अनवॉन्टेड जास्त रिस्क घेत आहे. ओके, 20-25 सुद्धा रॉंग अटेम्प्ट चालू शकतात जर तुम्ही ओवरऑल कॅल्क्युलेशन केलं. पण 40 किंवा 35 हे खूप जास्त होतं, जो काय याच्यामुळं 10-15 मार्काचा डिफरन्स पडणार आहे, तर त्याच्यामुळं मेरिट पुढं मागे होऊ शकेल. ओके, सो कितीही सुपर पेपर आला तरी 95 पुढे जाऊ नका. त्याला कारण असं आहे की प्रत्येक पेपरमध्ये जरी कितीही सोपा असला तरी 4-5 प्रश्न असं असतील की ज्याची उत्तरं येणार नाहीत आपल्याला, किंवा ट्विस्ट केलेला असेल. दुसरं याच्यामध्ये आणखीन एक मला बघायला मिळालं की पेपर वन जो आहे तो बऱ्यापैकी आता जनरल अवेअरनेस किंवा जनरल नॉलेज याच्यावरती आहे, आणि त्यावरती प्रश्न जे आहेत ते बऱ्याचसे पाठांतराचे, जसे फॅक्च्युअल डेटा आहे अशा पद्धतीचे आहेत, त्यामुळे तिथं स्कोरिंग तुम्हाला कधीही जास्त होणार आहे. त्यामुळे तिकडं जास्त अटेम्प्ट केला तर एक वेळ चालू शकेल. पण पेपर टूमध्ये पर्टिक्युलरली बघा की मी मुद्दा म्हणून काही प्रश्न ट्विस्ट केले होते आणि मोस्ट ऑफ दी लोक त्यामध्ये फसलेत किंवा त्यांची उत्तर त्याच्यामुळे चुकलेले आहेत. म्हणजे बऱ्याच लोकांचे पेपर वन आणि पेपर टू दोन्हीमध्ये अटेम्प्ट आहेत ते 95 वर आहेत, पण पेपर वनमध्ये मात्र फक्त 18 ते 20 प्रश्न चुकलेत, पण पेपर टूमध्ये मात्र 35-40 चुकलेत. तर हा डिफरन्स राहू शकतो. जिथं कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स आहेत तिथं व्यवस्थित आन्सर द्या, जिथं तुम्ही ऑप्शन्स इलिमिनेट करू शकता अशा ठिकाणीच मग थापा मारा. विनाकारण आपल्याला अटेम्प्ट वाढवायचे आहेत किंवा सोपं वाटतं म्हणून अटेम्प्ट करण्यात काही अर्थ नाही. दुसरा, किती स्कोर सेफ आहे, सर माझा स्कोर एवढा आहे तर मग मी कॉम्पिटिशनमध्ये आहे का, असे पण काही लोकांचे प्रश्न येत आहेत. तर हा पहिला टेस्ट पेपर होता आणि याच्यानंतरसुद्धा तुम्हाला 18 ते 20 दिवसांचा कालावधी तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. सो बेटर वे, या टेस्टमध्ये किती मार्क्स पडतात याच्यावरती तुम्ही फोकस नका करू. बऱ्याच लोकांना लक्षात आलं असेल की त्यांचा अभ्यास चांगला असूनसुद्धा काही सिली मिस्टेक्स केल्यामुळे त्यांना मार्क्स कमी पडलेत. उदाहरणार्थ राऊंड करायला चुकलं, किंवा काहींच्या बाबतीमध्ये सगळ्यात शेवटी एकत्र राऊंड केले त्यामुळं इकडचं राऊंड तिकडं झालं, ह्या प्रश्नाचं राऊंड त्या प्रश्नाला वगैरे, हे नेहमीच्या मिस्टेक्स आहेत. काहींच्या बाबतीमध्ये प्रश्न नीट नाही वाचला म्हणून नाही आलं. तर तुम्ही या गोष्टी थोडं जिथं जिथं तुमचे जे जे प्रश्न चुकलेत तर ते का चुकले याचं अनालिसिस करा. त्यामुळे आपण याच्यातून काय घ्यायचं आहे की माझ्या सिली मिस्टेक्स जे आहेत ते कमीत कमी झाल्या पाहिजेत. माझा आत्ता कुठला सेक्शन जो आहे तो वीक आहे, ज्याच्यावरती मला पुढच्या 15-20 दिवसांमध्ये काम करता येईल. तर ज्या तुमच्या चुका ॲक्च्युअली एक्झाममध्ये होणार होत्या त्या इथं होत असतील तर त्या सुधारण्याची संधी मिळणे या उद्देशानं आपण टेस्ट सिरीज घेतो आहे. त्यामुळे मार्क्स किती पडतात वगैरे याच्यावरती फोकस नका करू. तुमचे सिली मिस्टेक्स कमीत कमी होतील आणि तुमच्या वीक पॉईंट्स तुम्हाला कळतील, या उद्देशाने या टेस्ट सिरीजकडे बघा. ठीक आहे, तर सगळ्यांनी अभ्यास चालू ठेवा. सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.